येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा गाव तलावातील गाळात फसवून दुर्दैवी मृत्यू झाला. बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम झुरळ बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सदानंद गुलाबराव नावकर वय वर्ष 37 वर्ष हे दिनांक 16 मे 2023 रोजी झुरळ शिवारातील गाव तलावात पोहत असताना गाळात फसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर गावातील तरुणांनी जिकिरीचे प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणावर असलेल्या गाळामुळे वाचवण्यासाठी अनेक अडथळे येत होते. तसेच येथील मछवारा समाजाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र नावकार हे सापडले नाही. अखेर त्यांचा मृतदेह 17 मे 2023 रोजीच्या सकाळी पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. त्यांच्या मागे पत्नी व 2 मुलांचा परिवार असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. उरळ पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोला या ठिकाणी पाठवण्यात आला व या प्रकरणाची उरळ पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदणी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतकुमार वडतकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार हे करतायत. आशिष वानखेडे, विघ्नहर टाइम्स, बाळापूर.